आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. चिपरीतील जमिनी उद्योगपतींच्या घशात घालण्याचा प्रयत्न हाणून पाडू, घरदार पाडून 60 फूट रस्ता करण्याचा घाट. शिरोळ तालुक्यातील चिपरी गावातील उद्योगपतींचे चोचले पुरवण्यासाठी पुन्हा महाराष्ट्र शासनानं लाचारी पत्करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे शिरोळात प्रचंड मोठा असंतोष पसरला आहे. शिरोळ तालुक्यातील चिपरी हे गाव आंदोलनातील क्रांतिकारी गाव आहे. एका उद्योगपतीला त्यांच्या उद्योगधंदा वाढीसाठी चांगले रस्ते पाहिजे म्हणून कोल्हापूरच्या नगररचना कार्यालयानं पायघड्या घालायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे शेकडो अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घेऊन त्यातून 60 फुटी रस्ता करण्याचा घाट घातला आहे. विशेष म्हणजे ही सगळी भानगड भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या राज्यात होत आहे. शेतकऱ्यांचं वाटोळं करण्यासाठी सरकारनं उद्योगपतींना खुश करण्यासाठी 18 फुटी रस्ता करण्याचा प्रस्ताव बनवला आहे. 480, 460, 461, 432, 433, 433, 432, 431, 432, 431, 452 या गट नंबर मधून 60 फुटी रस्ता होणार आहे. अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या जमिनी त्यांची घरदारं पाडून त्यांच्या संसारावर वरवंटा फिरून रस्ता करण्याचा घाट घालण्यात आलाय. याला चिपरीतून प्रचंड विरोध होत असून शेतकऱ्यांनी आता आंदोलनासाठी बैठकांना सुरुवात केली असून याचा परिणाम कदाचित उद्योगधंद्यासाठी संघर्षाचा होऊ शकतो. महानकारी न्यूज साठी चिपरीहून संदीप इंगळे. चिपरीमध्ये गोळा उद्योगाच्या कुल समूहाला फायदा व्हावा यासाठी सर्वसामान्य चिपरीतील जवळजवळ 100 एक नागरिकांच्या जमिनी मधून 60 फुटी रस्त्याचं जे नियोजन करण्यात आलं आहे ते शेतकऱ्यांना पूर्णपणे उद्ध्वस्त करून त्यांना देशद्रोही लावण्याचं काम आहे. काम या ठिकाणी उद्योगपतीच्या माध्यमातून किंवा नगररचना विभागाच्या माध्यमातून सुरू आहे. शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारच्या नोटिसा न देता त्याच्या जमिनीवर आरक्षण टाकलं आहे. 60 फुटी 18 मीटर रस्त्याचं त्या ठिकाणी आरक्षण टाकलं आहे. त्याला ते आरक्षण न थांबल्यास आम्ही त्याला तीव्र विरोध करू. आमच्या जमिनी लाटून उद्योगपतीचे जे लोक फायदा करण्याच्या प्रयत्नात आहेत त्यांना देखील योग्य वेळी आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.